स्वराज्य। महाराष्ट्राच्या मातीला वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य शपथ घेऊन छत्रपती शिवरायांनी दाखवलेलं एक देखणं स्वप्न। छत्रपती शिवरायांनी ते पूर्ण तर केलंच, पण देवदेश आणि धर्मासाठी कसं जीवनपणाला लावायचं याचा आदर्श देखील आपल्याला घालून दिला। स्वराज्य स्थापनेत अनेक मावळ्यांनी शिवछत्रपतींना साथ दिली आणि कैकांनी विरोध देखील केला। अशा वेळी शिवरायांना आपत्यांशी सुद्धा वैर पत्करावं लागलं। जो आपल्यासोबत येईल त्याचा खांदा आपल्या खांद्याला लावला, तर जो स्वराज्याच्या विरोधात जाईल वेळप्रसंगी त्यांचा हात खांद्यापासून अलगही केला। कुणाचे हातपाय कलम केले, कुणाचा कडेलोट केला, तर कुणाला कैदही केली। कैदही अशा ठिकाणी की त्यांच्या कित्येक पिढ्या पुन्हा स्वराज्याला विरोध करायला धजावणारही नाहीत। असाच एक कैदखाना असलेला किल्ला म्हणजेच किल्ले वासोटा। नमस्कार मंडळी, मी किशोर पवार आणि आज आपण पाहणार आहोत शिवकाळात आपल्या अतिदुर्गम स्थानामुळे विशेष स्थान असलेला कैदखाना किल्ला म्हणजेच किल्ले वासोटा, आपल्या गडकिल्ले मोहिमेतला 19वा किल्ला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या के पी मराठी ब्लॉगवर। मित्रांनो, 2019 आणि 2020 अशा दोन संयुक्त वर्षांमध्ये आपण साधारण फेब्रुवारी 2019 पासून सुरू केलेली मोहीम जी आपली फेब्रुवारी 2020 पर्यंत संपेल, आणि अशा मोहिमेत आपण वर्षभरात 24 किल्ले करतो आहे। त्याच मोहिमेतल्या एक किल्ला करण्यासाठी आम्ही आलो आहे। तर किल्ल्याचं नाव आहे वासोटा। हा वासोटा किल्ला कुठे आहे, काय आहे, आपण सगळं आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग करूया सफर आज वासोटा ह्या वनदुर्गाची। या किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला प्रथम साताऱ्याला यावं लागतं। साताऱ्यावरनं तुम्हाला अगदी 5:30 वाजता ST बस मिळते, किंवा मग तुमचं स्वतःचं वाहन असेल तर बामनोली या गावापर्यंत तुम्हाला यावं लागतं। 2 वर्षामागे फक्त बामनोलीतच इथं तिकीट मिळायचं, पण आता बामनोलीच्या शेजारी एक क्षेत्र नारायणपूरचे नारायण महाराज त्यांचा मठ आहे, त्या मठापासून पण आपल्याला होडे मिळतात। आणि या होडीने साधारण 15 तासाचा प्रवास करून आपण वासोड्याच्या पायथ्याशी जातो, आणि मग तिथं आपल्याला फॉरेस्टचे काही अधिकारी भेटतात। त्या अधिकाऱ्यांकडनं आपल्याला तिथली परवानगी घ्यावी लागते वर जाण्यासाठी, आणि मग आपल्याला वर जाता येतं। तर या किल्ल्यावर येण्याची एक खासियत अशी किंवा एक वेगळा आनंद असा की तुम्हाला ट्रेकिंगसोबत जलविहाराचा पण आनंद घेता येतो। आज आपण जलविहार करत किल्ला करणार आहोत। तर हा नारायण महाराजांचा मठ आहे, इथं तुम्ही जर ग्रुपने आलात तर तुमची राहण्याची सोय होते, खाण्याची सोय तुम्हाला स्वतः करावी लागेल। तर चला इथले काही तुम्हाला सीन मी दाखवतो की हा मठ कसा आहे ते। Thank you.
तीन टप्प्यात गड चढायचा आहे. साधारण पहिला चढून झालाय, हा दुसरा जवळपास संपलाय आणि शेवटचा राहतो तो तिसरा टप्पा. एकदम सरळ चढण आहे याची आणि दमायला होतं आहे. झाडी खूप आहे आणि हवा बिलकुलच नाही लागते, त्याच्यामुळं असा हायसं नाही वाटत आहे. अप्रतिम आहे पण पक्ष्यांचे आवाज, चिलबिलाट पक्ष्यांचा सुपर. मंडळी, शिरूर तालुक्यातनं 120 प्राथमिक शिक्षकांचा ग्रुप इथं आलाय किल्ल्यावर. एक दिवसाचा ट्रेक असतो त्यांचा प्रत्येक महिन्याला एक. तर हे सर मला भेटलेत, ते जरा त्या ट्रेकर्स ग्रुप विषयी तुम्हाला सांगतील. आम्ही गेली वर्ष दीड वर्ष झालं स्वराज्य ट्रेकर्स शिरूर या ट्रेकरच्या माध्यमातून. आम्ही दर महिन्याला एक शनिवारीवर जोडी येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही शिरूर, आंबेगाव, खेड, इंदापूर, पुणे शहर या ठिकाणचे सगळे ट्रेकर्स प्रेमी त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण किल्ले आमच्या बाळगोपाळांसहित सर्व कुटुंबासहित आम्ही पाहत असतो. आणि हीच माहिती आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही त्यांना प्रत्यक्ष अनुभूतीद्वारे सांगत असतो की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांचं ज्ञानामध्ये भर पडेल. त्याचप्रमाणे आम्ही आद्यापर्यंतचे सगळ्यात महाराष्ट्रातलं सर्वात उंच कसुबाई शिखर हे मागील डिसेंबरमध्ये केलेलं आहे, त्यामुळे ती एक अनुभूती वेगळीच आहे. असं न थांबता हे आम्ही दर महिन्याला एक किल्ला घेण्याचं ट्रेकर्सनी ठरवलेलं आहे. आणि जवळपास मला वाटतं हा त्यांचा 11वा ट्रेक आहे. 11वाच ना? बरोबर, येस, 11 ट्रेक त्यांनी केलेत आणि स्वतः ते ट्रेक सगळेजण करतात आणि विद्यार्थ्यांपर्यंत शिवरायांचा इतिहास पोहोचवण्याचं खूप महत्कार्य ते करतायत. तर माझ्याकडनं आणि माझ्या चॅनलकडनं तुम्हा सगळ्या शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शिवकार्य असंच चालू असू द्यात. मलाही कधीतरी माझ्या चॅनलला कधीतरी संधी द्या तुमच्यासोबत एखादा ट्रेक करण्याची. आपणही नक्की यांना जॉईन करूयात. एक किल्ला आपला या शिक्षकांच्या ग्रुप सोबत होईल. यस, थँक्यू. आपल्यासोबत ट्रेकला आज माझे मावस बंधू बाबूदादा, श्रीकांत जगताप आणि सूरज कथुरे. आम्ही दोघं पुण्यावरनं आलोय आणि हे दोघं इथून आले. दरवाजापासून तुम्ही डावीकडे पुढे आलात, इकडं बाबूकडा म्हणून एक बुरुजाची जागा आहे आणि समोर तो दिसतोय तो तुम्हाला जुना वासोटा. त्याची तटबंदी अगदी धूसर दिसते आणि पाठीमागं बघू शकत असाल किती मोठी खोल दरी आहे. वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेण्यासाठी आपल्याला वशिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागं जावं लागतं. असं म्हणतात की वशिष्ठ ऋषींचे शिष्य अगस्त्य ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला.
हे ऋषीमुनी कोयनाकाठच्या एका उंच डोंगरावर राहण्यास आले व त्यांनी आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचं म्हणजेच वशिष्ठ ऋषींचं नाव दिलं. कालांतराने इथल्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरुजाचे साथ चढवून त्याला आपलं लष्करी ठाणं बनविलं. वशिष्ठ नावाचा अपभ्रंश होऊन या डोंगराला कालांतराने लोक वासोटा असं संबोधायला लागले. हा किल्ला शिलाहारकालीन असावा, ज्याला त्या काळी वसंतगड या नावानेही संबोधलं जात असावं. छत्रपती शिवराय पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले असताना त्यांनी आपल्या मुख्त्यारीत मावळातील पायदळ पाठवून 6 जून 1660 रोजी वासोटा किल्ला आपल्या साम्राज्यात सामील करून घेतला. सन 1661 पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना या किल्ल्यावर कैदेत ठेवल्याचा समकालीन कागदपत्रात उल्लेख आढळतो. पुढे 1679 किल्ल्यावर गुप्तधन सापडल्याचेही उल्लेख आढळतात. किल्ला अतिदुर्गम भागात व वनविभागाने संरक्षित असल्याने आपलं वेगळेपण अजूनही टिकवून आहे. मित्रांनो, गड उतरून आपण आता खाली आलोय आणि गडाला जाताना जो ओढा लागतो त्या ओढ्यात आपण बसलो. आता गडावर जेवढं काही दाखवता येईल तेवढं मी सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर हा वासोट्याचा किल्ल्याचा आपला हा व्हिडिओचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून लिहायला विसरू नका. मी पुन्हा हा ट्रेक करणार आहे कारण मला वैयक्तिक हा अगदी अविस्मरणीय असा ट्रेक होता माझ्यासाठी. खूप थ्रिलिंग अनुभव आहे. तर परत कुणी जर येणार असेल तर त्यासाठी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा. नक्की मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा हा ट्रेक करीन. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर इथं येणारं ते रेड बटन दाबा आणि तिथं येणारी ती बेल आयकनही दाबा, जेणेकरून आपल्या ह्या मोहिमेतले जे काही पुढचे किल्ले येणार आहेत ज्याचे व्हिडिओ येणार आहेत त्याच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळतील. चला तर मग आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यासोबत, एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, फिरत राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद. जय शिवराय.